प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील मनोरुग्णांवर मायेची फुंकर घातल्या जाते. याच मनोरुग्णांसाठी एआरटी सिनेमॉलच्या वतीने स्नेहभोजन व तानाजी चित्रपट दाखवण्याचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहभोजन करून मनोरुग्णांनी तृप्तीची ढेकर देत तानाजी चित्रपटाचा आनंद घेतला. मनोरुग्णांचे आगमन होताच एआरटीचे संचालक राजेश देशलहरा, अनिता देशलहरा, आदित्य, अर्पण देशलहरा व कुटुंबियांनी प्रत्येकाचे गुलाबपुष्पाने स्वागत केले. यावेळी डॉक्टर सुकेत चव्हाण, अरुण दिवटे, जितेंद्र कोठारी, धीरज लिंगाळे, राजेंद्र काळे, अरुण जैन, लक्ष्मीकांत बगाळे, सचिन लहाने, सुधाकर अहे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. एक टन RDX आया था जिसमें से सिर्फ 400 किलो इस्तेमाल हुआ. बच्चे की जान खतरे में नहीं डालता तो देख ले किस सालों को बॉम्ब फिट किए. चिड़िया की आत्मा को छलनी कर दिया था. आंख लड़ानी है तो सूरज से लड़ा. युद्ध में शस्त्र नहीं. संभाजी प्रभु देशपांडे, ऐसा चिकन, दादा साहेब नरस प्रभु, नूर खान बेग और उनमें उनका सबसे चहेता, उनका दाहिना हाथ, कोंकड़ की लाल मिट्टी से बना उमरट का मर्द मरा. आज सेवक संकल्प या प्रकल्पातून पळसखेड येथून आमचे मित्र नंदूभाऊ पालवे आणि आरतीताई पालवे यांच्या सर्व त्या सेवा संकल्पात जे मनोरुग्ण आहेत त्यांची जे सेवा कार्य अहोरात्र करतात. एक दिवस माझ्या सहज लक्षात आलं त्यांना टी व्ही पाहताना बघून की ते टी व्हीमध्ये मूवी पाहत होते आणि इतकं रमले होते तिथले मनोरुग्ण त्याच्यात की ते नाचायचा सीन डान्स आला तर नाचायचे, फाईटचा सीन आला तर फाईट करायचे. मग मला असं वाटलं की यांना जर आपण मोठ्या पडद्यावर जर आपण चित्रपट दाखवला तर यांना खरं आनंद येईल म्हणून ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी नंदूभाऊंना बोललो की एकदा आपण यांना एआरटी सिनेमॉल येथे मोठ्या स्क्रीनवरती एक चांगली मूवी दाखवू. आणि आज योगायोग आला, आज तो सुवर्ण दिवस आला की या सर्वांना इथे बोलून एआरटी परिवाराला अत्यंत मनापासून खूप खूप आनंद होत आहे की या सर्वांना आम्ही इथे प्रसाद म्हणून जेवण दिलं आणि आता ते तानाजी अशी चांगली चांगला चित्रपट जो बहुतेक त्यांना समजेल असा चित्रपट तानाजी आपण त्यांना आज एआरटी मॉल इथे दाखवत आहोत.